नाशिक सह राज्यातल्या गायरान जमिनीचे झालेले खरेदी विक्री व्यवहार रद्द केले जाणार असल्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. खासगी व्यक्ती, कंपन्या आणि कुठल्याही सेवाभावी संस्थांना या गायरान जमिनीची खरेदी करता येणार नसल्याचं खडसे म्हणाले. राज्यातल्या भाजप सरकारनं अयशस्वी कारकिर्दीचं एक वर्ष पूर्ण केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. या वर्षभरात जवळपास सर्वच जीवनावश्यक गोष्टींची दरवाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत आगामी हिवाळी अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर, जळकोट, देवणी आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाची निवडणूक शुक्रवारी झाली. यात राष्ट्रवादीकडे चाकूर भाजपला जळकोट आणि देवणी तर महाराष्ट्र विकास आघाडीला शिरूर अनंतपाळचं नगराध्यक्षपद मिळालं. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नव्यानं अस्तित्वात आलेल्या जिल्ह्यातल्या लिपिक भरतीत 134 पैकी 5च स्थानिकांची भरती करण्यात आली. भूमिपुत्रांवरचा अन्याय सहन करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. सोलापुरातल्या 49व्या राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत ओपन महिला गटात महाराष्ट्र संघानं कर्नाटक संघाचा 1-2 गुणांनी पराभव केला. तर ओपन पुरुष गटातल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्र संघानं रेल्वे संघाचा अवघ्या 1 गुणानं निसटता पराभव केला. पुण्यातील ज्येष्ठ पखवाज वादक तुकाराम घुमकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75 निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या पुण्यातल्या 75 ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार करण्यात येतोय. मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून 4 अल्पवयीन मुलांना मालाड पोलिसांनी अटक केली. 8 नोव्हेंबरला या मुलीनं तिच्या मित्राला अभ्यास करण्यासाठी आपल्या घरी बोलावलं होतं. या मित्रासोबत त्याचे 3 मित्रही तिच्या घरी गेले होते. ते 12-15 वर्ष वयाचे आहेत. सुरज परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या ठाणे महापालिकेतील 4 नगरसेवकांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. फक्त नाव आहेत, यावरून आरोप करता येणार नाही असा युक्तिवाद शुक्रवारी या 4 नगरसेवकांनी न्यायालयात केला. खार पोलिसांनी गँगस्टर रवी पुजारीच्या नावानं खंडणी मागणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. त्यांनी खार भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करून 75 लाखाची खंडणी मागितली होती. बोगस डिग्रीच्या सहाय्यानं नेरूळमध्ये दवाखान्यात अटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय आगदे नावाच्या बोगस डॉक्टरनं वर्षभरापूर्वी वकील उत्तम आंधळे यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे आंधळ्यांचा मृत्यू झाला होता. ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये रणजी सह आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन पुढाकार घेणार असल्याचं आश्वासन असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलं. ठाण्यातल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 1982 ते 1996 या काळापुरतेच स्टेडियममध्ये फक्त रणजी क्रिकेट सामने झाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.